नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या सेडबद्दल आपण सर्व माहिती ही मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. आपण सेडवर जास्त व्हिडिओ करतो याचं कारण म्हणजे आमच्याकडे जेवढी लोकं भेटीला येतात त्यांचा प्रत्येकाचा एक प्रश्न असतो की शेडला खूप खर्च लागतो वगैरे, म्हणून आपण शक्यतो शेडवर जास्त व्हिडिओ बनवतो. आता तुमच्या लक्षात येईल हे जे आहे हे कोंबड्यांसाठीचं सेड होतं, परंतु वर थोडंसं कापड उरलं म्हणून एक थोडंसं आयडिया लावून आम्ही या स्वरूपाचं जे आहे हे बदकांसाठी इथे त्याचाच उपयोग करून हे सेड बनवलेलं आहे. यामध्ये फक्त बाहेरून जाळी लावलेली आहे जेणेकरून मांजर मुंगूस आतमध्ये येऊ नये, आणि यात इथे ह्या मांडणी ठेवलेली आहे. या मांडणी ठेवल्यामुळे जी छोटी बदक आहेत ते थोडंसं वर पण बसू शकतात, आणि जर कोंबड्या याच्यामध्ये आल्या तर त्या पण वर बसू शकतात, म्हणून हे दोन हेतूने हे शेड केलेलं आहे. यामध्ये कुठलाही अतिरिक्त खर्च किंवा काही असं करण्यात आलं नाही आहे. जुनी मांडणी होती पडलेली ती ठेवली आहे, आणि हे जे कागद आहे शेततळ्याचा तो या शेडमधला काही उरला होता आणि तोच आपण इथे लावला. तर या शेडमध्ये आरामात आमच्याकडे जे जेवढे राजहंस आणि बदक आहेत ते बसू शकतात. याला ही जी आमच्याकडे याच्या फ्रेम्स खूप आहेत ज्या दरवाजे वगैरे आपण म्हणतो, तर हे आपण करूनच ठेवलेले आहे. जिथे आपण नवीन सेड केलं की तिथे या पद्धतीची फ्रेम लावू द्यायची, म्हणजे आपलं सेड लगेच कामाला येतं आणि एकदम कमी वेळेमध्ये हे शेड जे आहे तर ते तयार केलेलं आहे. तर आपणही कुठल्याही बाबतीत न थांबता जितकं आपल्याकडे भांडवल आहे त्यामध्ये लगेच शेड करून आपण आपला व्यवसाय चालू करू शकता. बदकांना किंवा राजहंसांना खूप चांगल्या पद्धतीची शेडची गरज नसते, म्हणून आपण हे एक नॉमिनल शेड यांच्यासाठी केलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीचं पण झालेलं आहे. तर आपण हे जे व्हिडिओ करतो शेडवर की याचा एकच अर्थ आहे की जेणेकरून नवीन नवीन लोकांनी खूप सारा विचार न करता पटकन आपला छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपापल्या पद्धतीने कुक्कुटपालनात पुढे जावे. आपण यानंतर खूप सारे असे शेड दाखवणार आहोत की जे बघून तुमचा विश्वास पण बसणार नाही की यामध्ये पण कोंबड्या पाळल्या जाऊ शकतात. तर हे जे असं शेड आहे तर आपण पण करू शकता. आपल्याकडील साधन संपत्ती वापरून आपण या पद्धतीचे शेड घरच्या घरी तयार करू शकता. जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना कुक्कुटपालनाविषयी आवड निर्माण होईल आणि आपण महाराष्ट्राला कुक्कुटपालनामध्ये स्वयंपूर्ण बनू शकतो. धन्यवाद.